आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये नवीन 8,668 मतदारांची भर पडली असून मतदारसंघात एकूण 2,97,077 इतकी मतदारसंख्या आहे. तर दुबार मयत स्थलांतरित असे 13,483 मतदारांना वगळण्यात आलं आहे. मतदारसंघातील 254 मतदान केंद्रावर ही अंतिम यादी प्रसिद्ध केली असून मतदारांनी आपली नावं मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी केलं आहे. प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी चौगुले बोलत होते. त्या म्हणाल्या, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबवण्यात आला आहे. 26 ऑक्टोबर 2023 अखेर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3,01,508 इतकी मतदारसंख्या होती. पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर 2023 अखेर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3,01,508 इतकी मतदारसंख्या होती. पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर 2023 प्रारूप मतदार यादीत 8,668 मतदारांची नाव नोंदणी झाली असून 13,483 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे एकूण मतदारसंख्या 2,97,077 इतकी झाली आहे. त्यामध्ये 1,52,465 पुरुष, 1,44,552 महिला आणि 60 तृतीयपंथी इतकी मतदारांची संख्या आहे. यामध्ये 159 इतके सैनिकी मतदार आहेत. 1 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2024 अखेर 8,668 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. तर 13,483 इतकी नावं दुबार मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. घरोघरी भेटीदरम्यान न आढळलेले अथवा गैरहजर दुबार नोंदणी मयत स्थलांतर अशा 7,716 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. अंतिम यादी सर्वच 254 मतदार केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी मतदार यादी तपासून आपल्या नावांची खात्री करून घ्यावी. तसेच काही सूचना असल्यास त्या त्या विभागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन प्रांताधिकारी चौगुले यांनी केलं. विशेषतः विवाहित स्थलांतरित मतदारांनी आपल्या नावाची नोंद करावी. मतदार नोंदणी अभियान सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.